दशावत
सरकारी कलाकार भजन प्रेमिया कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांच्या चरणाशी मनाप्रमाणे नतमस्तक होते, त्यांचे सर्वांचे आशीर्वाद घेते. त्यामध्ये आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे या भजन क्षेत्रातील या कासारडे गावचं नाव ज्यांनी रोशन केलं आणि भजन रत्न म्हणून ज्यांनी उपाधी प्राप्त केली ते आमचे मार्गदर्शक आमचे परममित्र सन्माननीय प्रकाशजी पारकर बो आहेत आपली उपस्थित आहे. त्यांच्या एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय मंगेश खाडेबुवा, त्याचप्रमाणे सौरभ पारकर, आमचे परममित्र सन्माननीय प्रकाश पाताळेबुवा, उदय पाताळेबुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय बाबाजी कांदळेबुवा, उदय पारकरबुवा, आमचे परममित्र सन्माननीय रवींद्र फाटक, त्याचप्रमाणे प्रकाश शिंगरेबुवा, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय संतोष शिंगराशिबुवा, त्याचप्रमाणे आमचे परममित्र राजू कदम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे भाई पाताळे कळशी गावावरून सन्माननीय आमचे परममित्र मंगेश यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सन्माननीय शेखर तरखोई, सन्माननीय तट्टामुक्ती अध्यक्ष या गावचे सरपंच या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, सन्माननीय अमोल अशोक पांचाळबुवा दुसऱ्या या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय, मनाप्रमाणे आशीर्वाद देतोय. संतोष काशीमान या ठिकाणी उपस्थित असतो की त्यांनी या ठिकाणी माझ्या बाजूला जी सन्मानाची खुर्ची ठेवली आहे त्या खुर्चीचा मान रखावा. त्याचप्रमाणे मंगेश काळेबुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतोय जमलेल्या सर्व तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांचे आशीर्वाद घेऊन, श्रीदेव आवळेश्वराचे आशीर्वाद घेऊन, सुस्पष्ट असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते सन्माननीय नितीश साऊंड सर्व्हिस यांचे सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. त्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते सन्माननीय आमचे परममित्र विजय पाताळेबुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद करतोय. आवाज जरा थोडासा वाढव मॉनिटर मध्ये. Thank you.
अतिशय जबरदस्त वादन या ठिकाणी केलेलं आहे, मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी पटकन बक्षीस वाचून दाखवतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. या ठिकाणी संजय किशी दशरथ पाताळे यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र उंडील डिजिटल बॅनर पत्रिका फोटो झेरॉक्स आपल्याला पाहिजे तसे छापून मिळतील. सन्माननीय महेश आयरे कासारडे यांच्याकडून हे शब्दासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक. बुवा श्री विजय पाताळे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे शंकर मुकालम, त्याचप्रमाणे दयानंद पाताळे यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, धन्यवाद. खरोखरच आज या आवळेश्वराचा जीर्णोद्धार या ठिकाणी होत आहे आणि आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेल्या भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्याच्या एकमेव हेतूने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मनापासून धन्यवाद देतो. जसा आजचा हा आनंदाचा सोहळा, तसाच कालचा दिवस आणि आजचा दिवस या सिंधुदुर्गाला आपला लोकराजा गमवावा लागला. नाही काय, सिंधुदुर्गाला म्हणावं तर संपूर्ण देशाला हेव वाटावा असं दशावतारातं मध्ये ज्यांनी राजाची भूमिका पार पडली ते आमचे परममित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुधीरजी कलिंगन आज आपल्यामध्ये नाही. खरोखरच विश्वास बसत नाही की आज सुधीर कलिंगन आपल्यामध्ये नाही. अनेक डबल बारा ज्यांनी जवळून आमच्या पाहिलेल्या आहेत आणि त्यांचे अभिनय आम्ही लहानपणापासून बघत आलो, अभिनयाचा अनभिष्ट सम्राट ज्यांनी म्हणून पदवी मिळवली ते आमचे परममित्र सन्माननीय सुधीरजी कलिंगन आपल्यामध्ये नाहीयेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू दे अशी प्रार्थना परमेश्वरा चरणी करतोय. त्याचप्रमाणे गानसम्राज्ञी या भारताची गानसम्राज्ञी लताबाई लता दिदी आपल्याला सोडून गेली. हा घेऊन या का, लता दिदी आपल्याला सोडून गेली. खरोखरच जिने अनेक भाषांमधून गाणी गायली, नाही का, अनेक भाषांमधून जिने गाणी गायली आणि संगीत क्षेत्रामध्ये गानसम्राज्ञी भारतरत्न असा किताब जिने मिळवला ती गानसम्राज्ञी लता दिदी आज आपल्यामधून निघून गेली नाही. तिच्याबद्दल जर सांगायचं झाले तर, तूच उठवते प्रभात समयी गाऊन भुपाळी छान, तूच उठवते प्रभात काळी गाऊनी भुपाळी भुपाळी छान, तूच निजवते आम्हा अंगाई गाऊन बालगीत बालगीते ती तुझीच ऐकूनी स्वप्नात रमलो विसरून भान, यवनात गेले पदार्पण तुझीच गाणी ऐकत ऐकत प्रेम करायला शिकलो मी, विरहात तू मिलनात तू लग्नात तू मधुचंद्राच्या वेळी मनात तू कानात तू अंकुरल्या प्रेमाच्या साक्षीने तुझेच गीत ओठावती, दोहळला तू बारशाला तू संसाराच्या साऱ्या क्षणाला तू मरणाच्या प्रार्थनेतही तू, अशी आपली लता दिदी आपल्या मधून निघून गेली. एक मात्र नक्की की जगाच्या अंताला सारे ध्वनी संपतील, जगाच्या अंताला सारे ध्वनी संपतील, एक स्वर गुंजत राहील तो म्हणजे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या. आणि हे गीत ज्यावेळी ब्रह्मदेव ऐकेल तेव्हा ब्रह्मदेवाच्या मुखामधून सुद्धा सूर उमटतील ती. अरे ही तर लता दिदी आपली चिरंजीव आहे, लता दिदी आपली चिरंजीव आहे, लता दिदी आपली चिरंजीव आहे. लता दिदीच्या पुण्य आणि पवित्र स्थिती विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. अशी सुरेल सुरुवात केलेली आहे, मनापासून धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांचा आभार मानावा तेवढा थोडाच आहे की आमचे जे भजन आहे ते उत्तमरित्या सर्व देशामध्ये पोहोचवतात ते युट्यूब चॅनलवाले, एकदा जोरदार टाळा युट्यूब चॅनलवाल्यांसाठी करा. सन्माननीय संदीप साळुंके त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी मार्गदर्शक बसले, साळुंके साहेब यांचं सुद्धा मनस्वी आभार मानतो. कार्यक्रमाला उशीर झालाय. सन्माननीय आमचे परममित्र ज्यांनी सुरुवातीला
जो त्याचप्रमाणे युट्यूब वाले संदेश सावंत साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार लता दीदींची एक आठवण एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय का Bye.
नायका गजमुखा हे रंभा गणनायका गजमुखा मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. खरोखरच अतिशय आणि अतिशय उत्तम अशी सुरुवात आमच्या जांभळेबुवा त्याचप्रमाणे पुजारी बुवा या दोन्ही बुवांनी केलेली आहे. मनापासून धन्यवाद देतो. मला या ठिकाणी तिसरा नंबर आहे आणि खरोखरच काय तिसरा नंबर म्हटल्याच्या नंतर गजरी येईपर्यंत चार वाजणारच आहेत माझा. त्याचे काय विलाजत नाही कारण जांभळे बुवा म्हटल्याच्या नंतर तो काय जो असे शेला बिला अशी जो काय फिरवता मला वाटत नाही. मग इकडे तकडे शिंगरे बुवा काहीतरी इकडे तकडे करतील. हा ब्रह्मा विष्णू आणि महेश तिरंगी सामना आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाने निर्मिती करावी या मधल्यान पुष्पान पालन पोषण करावं आणि तिसरो महेश लयक नेवचा काम माझ्याकडे हा बरोबर की नाही. आता ब्रह्मदेवान उत्पत्ती करत होतो म्हणजे तो जेवढं उंचा तेवढं टॉवर जर उंच किती आहे बघा माझ्यापेक्षा म्हणजे हे बसलेल्यापेक्षा उंचा आणि हो आता उत्पत्ती म्हणजे उत्पत्ती करून करूनच त्याची केस गेलेले पण खरोखर माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील पण केस कामासून गेलेले असता कामा नये म्हणजे तेवढ्या बाबतीत बरो होतो. पुष्पा अतिशय सुंदर काय माहिती आहे जशी रिक्षाला तीन चाक असतात तशी तीन चाक रिक्षाची तीनही चाक ब्रह्मा विष्णू आणि महेश नाही काय तो ब्रह्मा या पुढे मच्छा चाक आणि महेश फक्त काय मच्छा चाक जरा रिमोट करू झालेला अटक साहेब
या मच्छा चालदारा रिमोट करूक झालेला. आता रिमोट कसलो मारायचो, कोल्ड रिमोट मारायचो की कसो मारायचो हे आपल्यावर. हा जांभळे बुवा काय चष्म्यावर मास्की बसली, तू काय करी होता, तुका दिसली तर काढलंच नाही कशी का काय. हा तुका ता बघू हो डोळ्याला तसा होता तो होऊन दे. हा चष्म्यावर मास्की बसली तर काय अशी काय मला उठूक जमत नाही. हा एवढं काय गुळो आहे काय गुलाब आम्ही. हा पण खरोखर अरे बोथर झाली नाही धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची, बोथर झाली नाही धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची. आणि अजून कुणाची हिंमत झाली नाही या तलवारीने तांबळवाडी कासाडे गाव म्हटल्याच्या नंतर आया बहिणी या ठिकाणी अनेक म्हणजे कासाडे गावच असाय. कुठल्याही वाडीत जा तुम्ही पुरुषांपेक्षा महिलांची वर उपस्थिती जबरदस्त असते आणि शेवटपर्यंत ही टिकून राहते ही पुण्याही आहे. नाही तर काय जरा ऐकल्याने की वाटेक लागले तशी कासाडे तांबळवाडी की कुठेच या कासाडे गावामध्ये एवढ्या वाडी आहेत पण त्या वाडीमध्ये महिला एवढ्या उपस्थित असतात ना की खरोखर त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे. मी एकदा जोरदार टाळ्या महिला वर्गासाठी करा जबरदस्त आणि जबरदस्त. कारण महिला वर्ग म्हटल्याच्या नंतर काय काय आता भजनांका कमी येतात काय त्यांना माहिती आहे हे काय बोलतं कसं तरी बोलतं पण नाही आम्ही या ठिकाणी मर्यादा राखूनच तिन्ही बुवा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करणार. बरोबर की नाही? ही आज आपण हे मंदिरावरती उंच उंच बुवा कळस बघतोय कोणाची पुण्याही आहे. आज माता भगिनी या भजनामध्ये दंग होत आहे ती कोणाची पुण्य आहे? तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. नाही काय त्या छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला या मंदिरावरती कळस असल्या आपल्याला दिसला नसता बुवा. दिसला असता काय? नाही दिसला असता. ती कोणाची पुण्य आहे? संत तुकाराम महाराजांच्या भजन कीर्तनाला जाऊन बसायचे असा राजा या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणे आवश्यक आहे. नाही काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींची कदर केली. बरोबर काय बुवा? आया बहिणींची कदर केली. कल्याणच्या सुभेदाराची सून साक्षात कल्याणच्या सुभेदाराची सून खनानारायण ओटी भरून तिने परत पाठवलं आणि मुखाने उद्गार उचारले अशी आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. हे छत्रपती महाराजांच्या मुखामधील शब्द आपण खाली पडायला देता कामा नाही. नाही काय? खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून या महाराष्ट्रामध्ये दुवा जगायला आपण लायक आहोत. नाही काय? नाहीतर काय तिळ लावणार, चंद्रकोर लावणार, शेंडी वाढवणार, दाढी वाढवणार पुष्पासारखी आणि नाक्या नाक्यावर उभे राहणार. नाही काय? पण त्या आया बहिणींची छेड काढण्यापेक्षा त्या आया बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे जर जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याने पवित्र स्मृती. बरोबर की नाही? त्यांना बरं वाटल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा तोंडात बघलास तर बचका भर मावा. नाही काय? सकाळी घडी ताट शाखेवर झेंडे लावचे आणि झेंडे लावच्या अगोदर गडी अर्ध्याच्यातच गटरात आडवो आणि संध्याकाळी जेव्हा झेंडे उतरूच्या टायमात येऊ उठतलो आणि त्यातलं काय हेंडे लावून झाले हेंडे लावून झाले हो ते तो उतारलो पण तुझी नाही उतारली अजून. बरोबर की नाही बुवा? बाकी व्यवस्थित सगळ्या बाकी दोघांनी पण ह्या पडाव पार केले या. तू असं ओळीवाकी खाका देत काय पाटी पोरग्यांचा ऐकण्यापेक्षा माझा ऐक ना. पोरगो कसो पोरगो तुझो कपाळावर असो हात फिरवता पुष्पा त्याचो खंय शेंबूड पुजता आणि माका सांगता तुझो खंय पुजता तर माका सांग. या बुवा नको असा पोरग्यांका नको असा काहीतरी म्हणजे आपण बाल मनावरती वेगळे संस्कार करू नको. काय शेंबूड पोरग्याचो जर पोरगो पुसत असा तर तुका पुसक नाही जमत. हा पोरगो जो पुष्पा अरे असा जमता पुसता पुसता जर नाकात बोट गेलं तर केवढ्यात पडत माका सांग. पुष्पा असा ताबडतोब फोन केला तर त्यापर्यंत जायचा असा कारण तो असो भेच्यात असतो ना तर तेजीता पुष्पा डायरेक्ट वर देण्यापर्यंत जाणार मग केवढ्यात पडला तो माका. जमाना हमसे गेंडा स्वामी हम जमाने से नहीं. यानी जिनके अपने बच्चे शेबुल पुसा नहीं करते वो दूसरों के बच्चे को नाम नहीं रखा करते समझे. यानी जिनके अपने चूहे नहीं होते वो दूसरों के नहीं पकड़ा करते समझे. हम हैं हमारे सामने ये दोनों भी एक उगड़े चमन और दूसरों पुष्पा बनाते हैं. यानी
जागेर ते जागेर आम्ही रचू शकतो नाही काय, कारण तुमका माहिती आ तुका खंय बावडेत ढकलले तेनी रे काय या एकाक बावडेत ढकलतात त्याका जांबळे बुवानी तो पहिल्यापासूनच काय पेटवून उठलो हा माझा थोडासा आवाज बसलाय मी सात बाऱ्या केल्या अरे 5000 बाऱ्यो केलेले बुवा बाजूक बसले होत आणि तू सांगतो काय सात बाऱ्या केल्या लगातार केल्या आणि आम्ही काय गोटीने खेळा होता अरे 1 तारखेपासून मेला विवळा निवळा तरी सुद्धा तेवढंच आवाज हा 1 तारखेपासून मला थोडी ना झोप मिळाली नाही झोप आता अधुरून झाली कोण तुला सांगता मला ना थोडी झोप मिळाली नाही माझी गाडी खराब झाली होती आता झोप अधुरून घालून एवढा सांगता मला झोप मिळाली नाही म्हणजे झोपला असत काय आला उंडगाक तुका कोण सांगता तर क्रिकेट बिकेट खेळत गेलो असतो तो जागेवर नसता कधी हो एवढा माशीचा सांगल्यान म्हणलो माशियाच्या चष्म्यावर बसली हो यंदा असो सकारामने तुकाराम हॉटेलमध्ये गेले हॉटेलमध्ये वेटर ना दुसऱ्यांच्या चष्म्यावर मास्के बसलेले बघू हॉटेलमध्ये गेले सकाराम आणि तुकाराम सकाराम वेटरला ऑर्डर देता ह्याका ऑर्डर देता ह्यो पण बाजूक होतो त्याच्या ह्यो गेलेलो ह्यो ना पुष्पा ना पुष्पा होळी समज घ्या पुष्पा नाम सुनकर काय काय तो डायलॉग मारले तरी बघूया वेगळंच कसं तो दिसता आपल्यातलो दिसता का यो बघा हो खजून हा येळ एपडी इरकरीங்க நல்லர கா ஐய அண்ணா சாப்பிடுங்க ஐயோ ஐயோ அதுக்கு பத்த ஜாவுது ஐயோ அதுக்கு குசிக்கிறவா புஷ்பா இந்தி பாபா குலிசுக்கற கா மாச்சு குடி முடிய மாத்திர குச்சிக்கிங்க மச்சா காட்கினேவா இசில கொண்டு பாபா குச்சிக்கிங்க முடிய மாபா குச்சிக்கிங்க நம்ம இதுல சாதா வீடு இருக்கு நீ பாபா குச்சிக்கிங்க வாணியா நீ காய் बोलले ना तो दोघांनी अर्थ सांगा बघूया तुमका जमता काय काय सांगतला जरे कर्म आपला सांगतला मी काय बोललोय का माझा माका समाज करायचा सांगतला अर्थ काय विचारलो हॉटेलमध्ये सकाराम आणि तुकाराम बसले म्हणाले वेटरला सांगतात हे वेटर सकाराम सांगता म्हणजे काहीतरी 72-73 वर्षाचे दोघवले हा सकाराम सांगता अरे हे वेटर अरे गुलाम खायचा गरम करते आता हा नाही द्या गुलाम दाता खाणार ना खायचं जे नाही ते एवढ्यात वेटर सांगता आजोबानो गरम गरम म्हणाल आताच वडापाव काढले होय काय तर तुकाराम म्हणता अरे शिरा पाठा द्या ऐकत आहे वडापाव नको द्या बटाटे नाही लपडा होता म्हणजे घराकडे गेल्या मग गॅस करता पटा वडापाव लागलं नको एवढं परत त्याच्यापेक्षा म्हणाले गरम काय तर हान एवढं वेटर म्हणता त्याच्यापेक्षा गरम आता भजी केलंय हानू काय तुकाराम म्हणाले त्याच्यापेक्षा गरम काय तर हान वेटर भडकलो म्हणाले ह्याच्यापेक्षा गरम म्हणाला काय लिहितला त्याला हानू वेटर म्हणला हा त्याच्यापेक्षा गरम काय असला तर हान आता त्याच्यापेक्षा म्हणालो गरम काय नाही त्यालापेक्षा गरम काय नाही चुलीतलो निकारो गरम गरम घेऊन येऊ एवढ्यात तुकाराम सांगता अरे दादा पटकन जाणे पटकन ये दिका बघे म्हणा माझं बाजू सकाराम बसता ना त्याचा तिरुतवरचा त्याने तुकारामान हल्ल्यान वेटरने अगदी चुरुट वाढल्यान सकारामान कानासून धूर काढल्यान नाकासून धूर काढल्यान तोंडासून धूर काढल्यान खसून काढल्यान ह्या बगल्यांनी जांभळे बुवाने का वेगळ्या बाजून धूर काढल्यान त्या धुरात सकाराम आणि तुकाराम कोमात गेले ते अजून भारी होते आणि हो भारी का ह्यो मोठो गायक ना ह्यो मोठो महान गायक हा होय ह्यो सिंधुदुर्गातलो ह्यो महान गायक बघता बघ कसो आणि नका कसो भारी जवळ जवळ 5-6 महिने तर काय माझ्या जोडीक नाही त्या भातबीत का फुगुत काय रे हा दाताचा काय सांगल्या तुका रक्त लागला म्हणाक लागलो हो मोठो गायक ना ह्यो ह्या गायक ह्यो मोठो एवढो कोण ह्या बघूसाठी सनी लिवांची सक्की चुलत बहीण फनी लिवान ह्याच्या घराकडे गेली नाडन लावा लागलं बघूया कोण यो उघडो चमन एवढ्यात गाणार आहे पुष्पा या उघडे चमन बघा दिसता बघा आता वाडग्यात बघा समजा आपण डिश मध्ये समजा चिवडो घेतलो आणि त्याच्यात लाडू ठेवलो ना की कसो चिवड्यात लाडू आजूबाजू मे खेती हरियाली डिश मे खेती खाली सनी लिवांची सक्की चुलत बहीण फनी लिवान ह्याच्या घराकडे गेली म्हणाली कोण यो गायक आणि गेलो बाबा नाडनच्या बसण्यापूर्वी नको जसा का आपलाच बेबला समजा काकेत हात घातल्याने हाणल्या एवढ्या ती फॉरेनर ह्याका विचारता शँडी ओ
हाउस शँडी व्हॉट अबाउट दॅट व्हॉट अबाउट दॅट. कारण त्याच्या दरवाज्यात ना दोन फणसाची झाडं, या काप्या फणसाचं झाड नि यात बरक्या फणसाचं झाड कोचासारखी धरली. म्हणजे फणसार फणस फणसार फणस चढली असे काय कलटा घातल्या काय त्याला समजत ना. आणि फणस जो काय जाम धरलो ती फॉरेन ह्याका विचारता सँडी व्हॉट अबाउट दॅट व्हॉट अबाउट दॅट. आता फणसा काय म्हणतात ह्याका माहिती नाही. हे मी ताबडतोब सांगल्या मॅडम दॅट इज फणस दॅट इज फणस दॅट इज फणस. परत ती फॉरेनर सांगता ओ सँडी कॅन यू शो मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ फणस. म्हणजे फणसा काय म्हणतात या माका दाखवशील का. आता ह्यो तसो काय इंग्रजीचो पापड हे बाजून त्याका चाटे वरतत ह्या बाजून कोकाटे वरतत पुढचून शन या वरतानी पाठतून. डायरेक्ट सांगल्या मॅडमला मॅडम आय विल शो यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ फणस प्लीज हॅव अ सीट ऑन द चेअर. म्हणजे बाजूक जी खुर्ची आहे त्या खुर्चीवर बस तुका फणस म्हणजे काय ह्या दाखवतोय. हे मी काय केल्यान गेलो घरात आकडी बिकडी लावल्यान पोयता घातल्या मी चढलो फणसावर. फणसावर चढल्या बरोबर एक हा लिहून घे फणसावर चढलो हा लिहून घे फणसावर चढलो तू लिहून घे पुढचा गायता हा. फणसावर चढलो आणि फणसावर चढल्या बरोबर तो बाजूक होतो तो बाजूक होतो त्याका बघल्यानी फणस काढल्याने कापो फणस मॅडमच्या पुढ्यात ठेवल्यान आणि परत बारक्या फणसावर चढलो फरफडत. काय त्याची कला ती बघा फरफडत चढल्या बरोबर एक उतारलेलो फणस बरको काढल्या मॅडमच्या पुढ्यात ठेवल्यान आणि मॅडम विचारता सँडी होता बिग नाव होता बिग नाव नाव म्हटल्या बरोबर ह्याने का आकडे पोयता घातल्या हात नि गाव घातल्या दोन भेकला गेल्या त्या फणसाची आणि त्याच्यातलो एक फणस गरो काढल्यान आणि तो चिलटल्यान हातान. आणि मॅडमला सांगता मॅडम दिस इज अ टणक टणक गरो इज द कापो फणस. बघा सांगितलं की त्याची टेक बघा काय ती. आणि बाजूक जो बरको फणस होतो त्याच्यात बारकन हात घातल्या आणि पासा घरे काढल्यान असे असे कुवळल्या देवासोबत असे कुवळल्या हा परत फणसात हात घातल्यानी गरे कुवळल्या आणि तू पुढचा लिहून घे गरे कुवळल्यानी गोटीओ बाहेर काढल्या गरे कुवळल्यानी मॅडमला सांगता मॅडम धीस इज लिपलिप गरो इज द बरको फणस. काय पोचलेले माणूस बघा दोघवल्यान हा बरं तो घोटियो काय केलंस रे ना घोटियो काय केल्यान त्याका दिल्यान घोटियो म्हणाले तू घेऊन जा फुकट आणि काय केल्यान गुलाबन उकडून खाल्यान होय ना उकडून खाल्यान आणि ती पुढचा त्याका माहिती ना त्या भुकेची आगे खाका खाल्यान सोलून खाका खाल्यान आणखी फॉरेनर उकडून खाल्यान आणि फॉरेनरला ती इले ते का सांगता मॅडम यू कम विथ मी आय विल शो यू व्हॉट इज द मिनिंग ऑफ लगीन. म्हणजे लगीन आपल्या गावचा कसा आता तुका दाखवतोय म्हणाल लग्नाक घेऊन गेलो जवळ जवळ 12 माळ्यात लगीन लग्नाक घेऊन गेलो ह्याका पण बोलावल्या ना उडेच्या मधला पण बोलावल्या ह्याका बोलावल्या आणखी दोघ जण गेले आणखी जेवण जसे खाली उतारले जेवण जसे खाली उतारले आणखी उतारता उतारता 8 माळ्यापर्यंत दिले आणि फॉरेनरने काय केल्यान पर्स मध्ये हात घातल्यान आणि असं फॉर्म काढल्यान बाहेर धीस इज अ फॉर्म फ्रॉम इंग्लंड हा धीस इज 5000 rupees मोर दॅन मनी हो. एवढ्या दुसरी होती तिनं काय केल्यान दुसऱ्या पर्स मध्ये हात घातल्यान आणि फॉर्म काढल्या धीस इज अ जास्मिन धीस इज अ जास्मिन फ्रॉम युगांडा धीस इज अ जास्मिन फ्रॉम युगांडा धीस इज अ 15000 rupees. अरे बापरे यांनी ऐकल्याबरोबर गरगरलो म्हणा लोक 15000 आणि ह्याचे 5000 जोशी लीप खाली इली यो आणि बट हे खाल्लेले घोटी हो इवळा निवळा जो काय पुढी सोडल्या दोघा वकवाची रवली दोघा वकवाची. मी म्हटला गेल्या नाही काम ह्यो म्हणता काय तुझो 5000 होतो खाय तो अमेरिकेचो तुझो 15000 होतो युगांडाचो ह्यो म्हणाल आमच्या पुढल्या राग धरलेल्या फणसाचे काप्या फणसाचे घोटी होवडो बरोबर. आता पेटवा कायदा जेवढा पेटून घातलंय पेटवा कायदा आपल्या उदारे बोहा काय तर आपल्या सांभाळून तू आमच्या दोघांच्यात नाही उठत आवळेश्वराच्या कृपा आशीर्वादात या ठिकाणी आवळेश्वराची सेवा करू तू आपला कायदा व्यवस्थित कायदा कर
आणि आपलो घरात जा तालाबाद प्रमाणे राग नसावा लोभ असावा आपला कृपा दिलाशी गोवा संतोष होईल. तबल्यावाल्याचा जरा वाढवा थोडसो. Bye.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।